सातारा शहराजवळील महामार्गावर असलेल्या नटराज मंदिराबाहेर भर दिवसा एकाच्या डोक्यात गोळी घालून खून केल्याची घटना घडली आहे. साताऱ्यातील बॉम्बे रेस्टॉरंट चौक नजीक असलेल्या नटराज मंदिर परिसरामध्ये फायरिंग झाल्याचं समजताच नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. गोळीबारात अर्जुन यादव राहणार वाई असं खून झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की नटराज मंदिर पुणे बेंगलोर महामार्गावर आहे. तेथे आज शनिवार दिनांक 2 रोजी दुपारच्या सुमारास गोळीबार झाला तेव्हा परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली असता एक अज्ञात व्यक्ती जमिनीवर पडलेला दिसला. मंदिराबाहेर फायरिंग झाल्यानं मोठी खळबळ उडाली. एका अज्ञात व्यक्तीनं मंदिराबाहेर एकाच्या डोक्यात बंदुकीची गोळी झाडून खून केला. साताऱ्यात आज दुपारी भर पावसामध्ये ही घटना घडली त्यामुळे सातारा शहरात एकच खळबळ उडाली आहे. घटनास्थळी सातारा शहर पोलीस यांनी धाव घेतली. तेथील गर्दी कमी करण्यात यश मिळवलं आणि मृत व्यक्ती सिव्हिल हॉस्पिटल येथे नेण्यात आलं. मृत व्यक्तीची ओळख अजून ओळख पटली आहे तर आरोपी घटनास्थळावरून फरार झालेला आहे. सातारा पोलिसांनी तात्काळ शोधकार्य सुरू केले. पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांच्यासह पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. मराठी एस न्यूजसाठी साताऱ्याहून इम्रान मुल्ला.